नमस्कार मंडळी, भारतामध्ये विविध राज्यांमध्ये साड्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात। प्रत्येक राज्यातील साडीची ठेवणी ही वेगवेगळी असते। साडी विकत घेताना त्या साडीची थोडीफार माहिती आपल्याला असणे हे गरजेचे असते। म्हणूनच भारतातील 10 राज्यांमधील आकर्षक व सुंदर साड्यांचे प्रकार आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चला तर मग आपण या 10 साड्यांच्या प्रकारांमधील पहिली साडी पाहूयात। मध्य प्रदेशची चंदेरी साडी। चंदेरी सिल्क साडी ही हातमागावर बनवलेली भारतातील सर्वोत्कृष्ट साडी आहे। चंदेरी हे नाव या फॅब्रिकला मध्य प्रदेश राज्यामधील चंदेरी या गावाच्या नावावरून देण्यात आलेले आहे। या साड्यांवरील आकृतीबंध हे निसर्ग प्रेरित आहेत। चंदेरी साड्या त्यांच्या नाजूक पोत, चमकदार पारदर्शकता आणि किचकट विणकामासाठी प्रसिद्ध आहेत। चंदेरी फॅब्रिक हे अतिशय हलके असल्यामुळे ते उष्ण हवामानामध्ये देखील वापरता येऊ शकते। शुद्ध चंदेरी रेशमी साडीची किंमत रेशमाची गुणवत्ता, डिझाईनची गुंतागुंत आणि ब्रँड किंवा विणकराची प्रतिष्ठा यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते। साधारणपणे शुद्ध चंदेरी रेशमी साडीची किंमत अंदाजे 6,000 रुपयांपासून ते 1,00,000 रुपयांपर्यंत असू शकते। बिहारची भागलपुरी साडी। भागलपुरी सिल्क साडी ही भारतामधील बिहार राज्यातील भागलपूर येथे तयार केली जाते। या साडीला तसर सिल्क साडी असेही म्हणतात। तसर सिल्कचे बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते। या साड्या त्यांच्या नाजूक पोत, टिकाऊ, त्यांच्या अत्यंत मौल्यवान आणि मऊ हलक्या आणि नैसर्गिकरित्या चमकण्यासाठी प्रसिद्ध आहेत। भागलपुरी रेशीमला शांतता रेशीम असेही म्हटले जाते, जे इतर सर्व प्रकारच्या रेशीमपासून पूर्णपणे वेगळे आहे। या साड्या वजनाने हलक्या आहेत आणि परिधान करण्यासाठी सोप्या आहेत। भागलपुरी सिल्क साडीची किंमत रेशमाची गुणवत्ता, डिझाईनची गुंतागुंत, त्यावर केलेले काम आणि ब्रँड यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते। एक साधी आणि मूलभूत भागलपुरी सिल्क साडीची किंमत अंदाजे 1,600 ते 5,000 रुपयांदरम्यान कुठेही असू शकते। कर्नाटकची म्हैसूर साडी। म्हैसूर सिल्क साडीचे उत्पादन कर्नाटक राज्यामधील म्हैसूर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते। म्हैसूर हे शहर म्हैसूर सिल्कसाठी प्रसिद्ध आहे। या साड्या हातमागावरती विणल्या जातात। या साड्यांच्या विणकामासाठी रेशमाबरोबर सोने आणि चांदीच्या जरीचा वापर केला जातो। साडीवरील कठीण विणकाम या साडीचा विशेष आकर्षणाचा भाग ठरतो। जरी आणि कलर यांच्या योग्य रंगसंगतीमुळे विणलेली सिल्क साडी ही अतिशय सुंदर तयार होते। प्युअर सिल्क साडीची किंमत साडीवर केलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या जरीच्या विणकामावरती अवलंबून असते। प्लेन म्हैसूर सिल्क साडीची किंमत ही कमीत कमी अंदाजे 4,000 रुपयांपासून सुरू होते। त्यानंतर साडीवरील जसे जसे विणकाम वाढते तसे तसे साडीची किंमत देखील वाढत जाते। तामिळनाडूची कांजीवरम साडी। कांजीवरम सिल्क साडी ही तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम या गावामध्ये बनवली जाते। या साडीला कांजीवरम किंवा कांचीपुरम साडी असेही म्हणतात। कांजीवरम ही साडी शुद्ध लाल रेशमी धाग्यापासून हातमागावर बनवली जाते। चंद्र, सूर्य, रथ, मोर, पोपट, राजहंस, सिंह, नानी, आंबे, पाने, गोल किंवा चौकोनामध्ये जाईजुईची कळी या प्रकारची नक्षीकामे या साडीमध्ये केली जातात। या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा पदर आणि काठ वेगवेगळे विणले जातात आणि शेवटी सर्व एकत्र येतात। दोन्ही भागांना जोडणाऱ्या झिकझॅक पॅटर्नला पिटणी असेही म्हणतात। कांजीवरम साडीची किंमत ही अंदाजे 2,500 रुपयांपासून ते 6,00,000 रुपयांपर्यंत असू शकते। उत्तर प्रदेशची बनारसी साडी। बनारसी साडी ही भारतातील उत्तर प्रदेश राज्यामधील वाराणसी या शहरामध्ये बनवली जाते। या साडीला बनारसी साडी किंवा वाराणसी साडी असेही म्हणतात। बनारसी साडी ही बारीक विणलेल्या अति तलम रेशमापासून बनवल्या जातात आणि त्यावरती जरीचा वापर करून सुंदर असे मनमोहक नक्षीकाम केले जाते। बनारसी साड्या जड असतात कारण त्या प्युअर सिल्क आणि जरी वर्कच्या असतात। शुद्ध बनारसी साडीचे वजन सुमारे
एक ते दीड किलो पर्यंत असू शकते। बनारसी साड्या सोने चांदीच्या ब्रोकेड किंवा जरी उत्कृष्ट प्रकारचे रेशीम आणि त्यावरील केलेल्या भरतकामासाठी विशेष प्रसिद्ध आहेत। बनारसी साडीची किंमत ही अंदाजे 3,000 रुपयांपासून सुरू होते। त्यानंतर या साड्यांमध्ये जसजशी विणकाम आणि नक्षीकाम वाढते तसे तसे त्या साड्यांची किंमत कमी जास्त होते। आसामची मुगा साडी। आसाम मुगा सिल्क साडी ही तिच्या सुंदरतेमुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात अतिशय लोकप्रिय आहे। आसाम साडीला स्थानिक भाषेत मेखला चादर असेही म्हणतात। भारतातील सर्वात जास्त प्रमाणात रेशमाचे उत्पादन या भागामध्ये घेतले जाते, त्यामुळे या भागाला भारताचे रेशीम स्वर्ग असेही म्हणतात। ही साडी तयार करण्याआधी त्यावरील कुठल्या प्रकारचे नक्षीकाम तयार करायचे आहेत हे नक्षीकाम ग्राफ पेपरवरती तयार केले जाते। त्यानंतर कार्डबोर्डला होल पाडून कार्डबोर्डवर नक्षीकाम तयार केले जाते। त्यानंतर कार्डबोर्ड मशीनवरती सेट केले जातात आणि आपल्याला हवे तसे नक्षीकाम आणि आकृतीबंध तयार करून भेटतात। आसाम मुगा सिल्क मध्ये सुरुवातीची अंदाजे किंमत ही 11,000 रुपयांपासून सुरू होते। त्यानंतर या साड्यांमध्ये जसजशी विणकाम आणि नक्षीकाम वाढते तसे तसे या साड्यांची किंमत कमी किंवा जास्त होते। आंध्र प्रदेशची धर्मावरम साडी। धर्मावरम साडीचे उत्पादन धर्मावरम शहरात केले जाते, जे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये आहे। या साड्या त्यांच्या विशिष्ट विणकाम तंत्रासाठी विविध रंग आणि साडीवरील उत्कृष्ट विणकामासाठी प्रसिद्ध आहेत। सामान्यतः साडीच्या बॉर्डर स्वतंत्रपणे विणल्या जातात आणि नंतर मुख्य फॅब्रिकमध्ये जोडल्या जातात। या साड्यांच्या काठावर सोन्याच्या किंवा चांदीच्या जरी विणकाम केलेले असते, जे या साडीला अतिशय सुंदर बनवते। हिंदूपूर अनंतपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध लेपाक्षी मंदिराच्या भिंतीवरील नक्षीकाम सुंदर पद्धतीने साडीच्या काठावर आणि पदरावर तयार केलेले असतात। यामध्ये कमळ, मोर, हत्ती या आकृतीबंधांचा समावेश आहे। या साड्या विवाहासाठी अतिशय उत्तम आहेत, त्यामुळे या साड्यांना राजवाडी साड्या देखील म्हणतात। धर्मावरम सिल्क साडीची कमीत कमी किंमत ही अंदाजे 5,000 रुपयांपासून सुरू होते। या साड्यांची जास्तीत जास्त किंमत 1,00,000 पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते। महाराष्ट्राची पैठणी साडी। पैठणी साडी ही महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या गावामध्ये बनवली जाते। पैठण हे पैठणीचे माहेर घर आहे। पैठणीमध्ये पुरातन कलाकृती टेपेस्ट्रीचा वापर केला जातो, तसेच फुले, मोर आणि विशेष म्हणजे कमळाच्या फुलांनी विणलेल्या पैठणीचा पदर विशेष आकर्षणाचा भाग ठरतो। अस्सल पैठणी तयार करण्यासाठी उत्कृष्ट प्रतीची सोन्याची किंवा चांदीची जर वापरली जाते आणि उच्च प्रतीचे रेशीम वापरले जाते, त्यामुळे या साडीची किंमत देखील तितकीच जास्त असते। तसेच साडीवरील नक्षीकाम कलाकृती किती कमी किंवा जास्त आहेत त्यावरून देखील साडीची किंमत ठरते। खऱ्या पैठणी साडीची अंदाजे किंमत ही 7,000 रुपयांपासून सुरू होते, तर ती 6,00,000 किंवा त्यापेक्षाही जास्त किमतीची असू शकते। गुजरातची पटोला साडी। पटोला सिल्क साड्या या भारतामधील गुजरात राज्यातील पाटण या शहरामध्ये तयार केल्या जातात। पटोला रेशीम साडी ही एक प्रकारची पारंपारिक हातमागावरील विणलेली भारतीय रेशीम साडी आहे। या साडीला पाटण पटोला साडी असेही म्हणतात। पटोला हे अनेकवचनी नाव आहे। या साडीचे एकवचनी नाव पटोलू हे आहे। पटोला साड्या डबल इकत या तंत्राचा वापर करून तयार केल्या जातात। या साड्यांवरील विणकाम आणि रंगसंगतीमुळे या साड्या विशेष आकर्षक दिसतात आणि म्हणूनच या साड्या अतिशय जगप्रसिद्ध बनल्या आहेत आणि प्रत्येक लग्न सोहळा, पूजाविधी, पारंपरिक कार्यक्रमांसारख्या विशेष प्रसंगी परिधान केल्या जातात। सिंगल इकत पाटण पटोला साडीची किंमत 12,000 रुपयांपासून सुरू होते, तर प्युअर पटोला सिल्क साडीची किमान किंमत सुमारे 1,50,000 ते 2,00,000 पर्यंत या साडीची किंमत असू शकते। ओडिसाची संबलपुरी। संबलपुरी साडी ही एक पारंपरिक हाताने विणलेली बांधा इकत साडी आहे। स्थानिक भाषेत संबलपुरी बांधा साडी असेही म्हणतात। ही साडी भारतातील ओडिसा राज्यात संबलपूर, बालंगीर, बारगड, बौद्ध,
आणि सोनेपूर येथे तयार केल्या जातात. संबलपुरी साड्या त्यांच्या शंखा म्हणजे शंख, चक्र म्हणजे चाक, फुला म्हणजे फूल सारख्या पारंपारिक आकृतीबंधाच्या समावेशासाठी ओळखल्या जातात. संबलपुरी साडीची किंमत अंदाजे 1000 रुपयांपासून सुरू होते, तर ती 5000 किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची देखील असू शकते. मंडळी, भारतामधील 8 राज्यातील प्रसिद्ध सिल्क साड्यांचे प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. तुम्हाला अजून अशा साड्यांचे प्रकार पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये देखील जरूर शेअर करा व असे सुंदर कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत. धन्यवाद.